तर हाय मैत्रिणींनो मी पल्लवी आपल्या पावी डायरीजमध्ये मी तुमचे स्वागत करते तर आजवर आच, आहे गुरुवार सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ तर आज आजचा व्हिडिओ असा आहे की आपल्याला पूजन आणि दरवाजाचं पूजन करायचं आहे तर हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे पण मी आज तुम्हाला दुसरीच माहिती देणार आहे म्हणजे ते म्हणजे काय तर जे पूजन आपण करतो म्हणजे जे आपण लेपन आपल्या उमऱ्याला देतो तर ते का का द्यायचं कसं द्यायचं हे माहिती असतं का बऱ्याच जणींना बऱ्याच बायका नुसतीच पूजा करतात नुसतीच लेपन देतात गुरुवाराला शनिवार आला पण त्या ते, ते का करायचं किंवा कसं करायचं ह्याचं माहिती आहे का सगळ्यांना तर तीच माहिती मी तुम्हाला देणार आहे तर उमरा लेपन का करावं आपल्या घराचा जो उमरा असतो त्यामध्ये संपूर्ण देवदेवतांचा वास असतो तेथूनच आपल्या घरात देवांचा प्रवेश होत असतो म्हणून पूजन करणं तितकंच महत्त्वाचं आहे जेव्हा आपण उमऱ्याला लेपन करतो तर यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते आणि शिवाय आपल्या घरात जी नकारात्मकतेचा प्रवेश कधीच होत नाही जेव्हा एखादी बाहेरील व्यक्ती आपल्या घरात प्रवेश करताना त्याच्या सोबत चांगले विचार घेऊन येईलच असे नाहीये त्या व्यक्तीचे आपल्याबाबत नकारात्मक विचार असतील तर ते विचार आपल्या ह्या लेपनामुळे येणार पण नाहीत जेव्हा ती व्यक्ती घरात प्रवेश करत असते तेव्हा तिची नजर आपल्या उमऱ्यावर पडते तर कधी कधी असंही होतं प्रसन्न होते आणि जे काही मनामध्ये ती घेऊन आलेली असते म्हणजे जे, जे पण काही नकारात्मक जर तिचे आपल्याबद्दलचे विचार असतील तर ते हळूहळू बदलतात म्हणूनच काही खास दिवशी हे लेपन आपण नक्कीच करायचे तर हे लेपन आता कधी कधी करायचं मैत्रिणीं हे मी तुम्हाला सांगते तर पौर्णिमा अमावस्या ह्या दिवशी तर करायच्या आहेच त्याचबरोबर वारांमध्ये म्हणायचे झाले तर मंगळवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार ह्या दिवशीसुद्धा आपल्याला लेपन करायचं तसेच सणावारांचे दिवस असतील म्हणजेच दिवाळी दसरा गुढीपाडवा या सणांच्या दिवशीसुद्धा लेपन करावे ते खरंच तर हे लेपन कशाचं तर लेपन असतं हळद त्यानंतर चंदन पावडर अष्टगंध गुलाबजल त्यानंतर गोमूत्र आणि त्यात मी अजून एक ॲडिशनल म्हणून मी अत्तर टाकते तर अत्तर टाकल्यामुळं काय होतं की सुगंध छान येतो आणि त्यामुळं मी अत्तर टाकते तर आपला जो उमरा आहे तो आहे कडप्प्याचा त्याच्यामुळे जे लेपन केलं आहे ते एवढं असं व्यवस्थित ठळक दिसत नाही ज्यांचे सागवानी लाकडी असतात उमरे तर त्याला लेपन केलेलं खरंच खूप सुंदर दिसते तर झालेलं आहे माझी आता रांगोळी वगैरे काढून आणि मी आता दिव्यांची पूजा करते तर जे दिवे मी ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये मी एकतर तिळाचं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नेहमी मी लवंग टाकते आणि त्यामध्ये सुद्धा मी अत्तर टाकलेलं आहे थोडं थोडं त्यामुळे काय होतं सुगंध छान पसरतो आहे सगळीकडे सर्व पूजा झाल्यानंतर असं उंबऱ्यावर हात ठेवायचा आणि एकच बोलायचं की सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येऊ दे आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊ दे अशा पद्धतीने आपल्याला पूजन करायचे आहे तर मैत्रिणींनो कशी वाटली माझी पूजा आ, तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये तर हा व्हिडिओ माझा ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे पण त्यावेळेस मी माहिती काय दिली नव्हती फक्त पूजा केली होती पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी थोडीशी माहिती दिलेली आहे तुम्हाला जर ती माहिती आवडली तर माझा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि ज्या कोण नवीन ताई असतील त्यांनी तो सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर चला तर मग आता व्हिडिओ मी बंद करते आणि भेटूया आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत